नमस्कार मित्रांनो मनीषाज बुक समरी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत मित्रांनो रॉबर्ट किओसाकी यांनी लिहिलेल्या एकविसाव्या शतकाचा व्यवसाय या बेस्ट सेलर पुस्तकाचा सारांश आज आपण बघणार आहोत लेखक सांगतात केवळ नोकरी केल्यामुळे कोणी श्रीमंत होत नाही तर श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक करणे छोटा का असे ना पण स्वतःचा व्यवसाय करणे यामुळे आपण श्रीमंत होऊ शकतो आज जर तुम्ही बघितलं तर उद्योजक हे पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत लोक आहेत म्हणूनच आज नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहणारे लक्षावधी लोक सापडतील पण अडचण ही आहे की बहुसंख्य लोकांसाठी हे स्वप्न स्वप्नच राहते मग प्रश्न निर्माण होतो हे लोक उद्योजक होण्याचे आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास अयशस्वी का होतात कारण उद्योजक होण्यासाठी आणि उद्योग उभारण्यासाठी तुमच्यातील अलौकिक बुद्धी शोधणे तिला विकसित करणे आणि ती जगाला देऊन टाकणे यासाठी धैर्य लागते हे आपण एका उदाहरणावरून नीट समजून घेऊया लेखक सांगतात माझा एक मित्र आहे जो अतिशय हुशार केशरचनाकार आहे एखाद्या स्त्रीला सौंदर्यवती करायचे असेल तर तो जादूगार आहे अनेक वर्ष तो स्वतःचे सलून चालू करण्याविषयी बोलायचा त्याचे खूप मोठे मोठे प्लॅन आहेत पण दुर्दैवाने तो अजूनही लहानच राहिला आहे तो एका मोठ्या सलूनमध्ये त्याच्या मालकाशी सतत भांडत आपली एक खुर्ची चालवत आहे दुसरीकडे मात्र माझ्या दुसऱ्या एका मित्राची पत्नी फ्लाईट अटेंडंटची नोकरी करून कंटाळली म्हणून दोन वर्षापूर्वी तिने नोकरी सोडली आणि केशरचनाकार होण्यासाठी एका वर्गाला गेली व एक महिन्यापूर्वीच तिने आपल्या सलूनचा भव्य उद्घाटन समारंभ केला तिने तिच्या या सलूनमध्ये काही अतिशय चांगल्या केशरचनाकारांना काम करण्यासाठी ठेवले आहे जेव्हा माझ्या पहिल्या मित्राने तिच्या सलूनविषयी ऐकले तेव्हा तो म्हणाला ती कशी काय सलून सुरू करू शकते तिच्याकडे काही विशेष कौशल्य नाही तिला याची नैसर्गिक प्रतिभा नाही मला जसे न्यूयॉर्कमध्ये प्रशिक्षण मिळालेले आहे तसे तिला मिळालेले नाही शिवाय तिला काहीच अनुभव नाही मित्रांनो या प्रकारे तुम्ही जर एखाद्या क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट आणि प्रतिभावान असाल आणि तुम्ही फक्त व्यवसाय उभारण्याचे स्वप्न बघत असाल तर तुमचे ते स्वप्न स्वप्नच राहील या उलट या उदाहरणातील ती स्त्री काही उत्कृष्ट केशरचनाकार नव्हती पण तरीही तिने व्यवसाय सुरू केला धीटपणाने आपल्या जीवनाची घडण बदलू शकते हे तिला समजले होते म्हणूनच व्यवसाय उभारण्यासाठी धाडस आणि आपल्यातील अलौकिक बुद्धीचा वापर करायला आपण शिकलं पाहिजे आता आपण एकविसाव्या शतकाचा व्यवसाय कोणता हे बघूया बहुसंख्य लोक जेव्हा काम करतात तेव्हाच त्यांच्याकडे पैसा येतो आणि जर त्यांनी काम थांबवले तर त्यांच्याकडे पैसा येणंही थांबतं अशा पद्धतीने आर्थिक स्वायत्तता मिळत नाही आर्थिक स्वायत्ततेसाठी तुम्ही काम करा किंवा करू नका पण तुमच्याकडे पैसे येणे सुरूच राहायला हवे हे तुम्हाला आज उद्या किंवा पुढच्या आठवड्यात मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल नाही तर शाश्वत उत्पन्नाबद्दल आहे असे उत्पन्न निर्माण करणे महत्त्वाचे आहे तर लेखक सांगतात आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आम्हाला आढळले की इतर सर्वांमध्ये एका व्यवसायाचा नमुना उठून दिसत होता हा विशिष्ट नमुना अप्रत्यक्ष उत्पन्न निर्माण करतो आणि तो सुरू करण्यासाठी तुलनात्मक दृष्टीने पाहता थोड्याच पैशांची गरज असते नोकरी करत असतानाही आपण अर्धवेळ हा व्यवसाय सुरू करू शकतो हा व्यवसाय म्हणजे नेटवर्क मार्केटिंग आज नेटवर्क मार्केटिंगला सर्वात जलद गतीने वाढणारे व्यवसायाचे एक मॉडेल म्हणून जगभरातील अनेक तज्ज्ञ आणि व्यवसायातील निपुण लोकांनी मान्यता दिली आहे नेटवर्क मार्केटिंगची मूळ कल्पना साधी आणि अतिशय उत्तम आहे आपली उत्पादने व सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यावसायिक आडते आणि विक्रीचे विविध मार्ग यांच्यावर भरमसाठ खर्च करण्यापेक्षा हे काम ज्या सामान्यांना करायला आवडते त्यांनाच करायला देतात आणि विक्रीतून मिळालेल्या प्रत्येक डॉलरचा काही भाग त्यांच्या स्वतंत्र प्रतिनिधींना दिला जातो जेव्हा तुम्ही एखादा नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय उभा करता तेव्हा फक्त जगण्याची कौशल्ये शिकता असे नाही तर तुम्ही स्वतःसाठी खरी मालमत्ता उभी करता नोकरीमध्ये तुम्ही उत्पन्न मिळवता तर नेटवर्क मार्केटिंगमध्ये त्याऐवजी तुम्ही मालमत्ता उभी करता आणि ती उत्पन्न निर्माण करते नेटवर्क मार्केटिंगमुळे प्रत्यक्षात एकाच वेळी आठ मालमत्ता उभारता येतात त्यातल्या काही मालमत्ता आपण बघूयात पहिला आहे वास्तव जगातील व्यवसाय शिक्षण मित्रांनो आर्थिकदृष्ट्या यशस्वी राहायचे असेल तर तुम्हाला पुस्तकी व्यावसायिक आणि आर्थिक शिक्षण यातील वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाची गरज असते लेखक सांगतात स्वतःवरील संशय बुजरेपणा आणि नाकारले जाण्याची भीती या गोष्टींवर मात कशी करायची हे मला शिकावे लागले होते तुमचा व्यवसाय कोणताही असला त्यासाठी तुम्हाला वैयक्तिक स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये आणि कौशल्यांमध्ये भर घालावी लागते वास्तव जगातील काही महत्वाची कौशल्ये नेटवर्क मार्केटिंग आपल्याला शिकवते ती कौशल्ये म्हणजे यशाबद्दलचा कल यशासाठी तयार होणे वैयक्तिक भय संशय आणि आत्मविश्वासाचा अभाव यावर मात करणे नाकारले जाण्याच्या भीतीवर मात करणे संवादाची कौशल्ये लोकसंपर्काची कौशल्ये वेळेच्या व्यवस्थापनाची कौशल्ये पैशाच्या व्यवस्थापनाची कौशल्ये गुंतवणुकीची कौशल्ये इत्यादी खरं तर तुम्हाला खूप पैसे देऊन सुद्धा अशा प्रकारचे प्रशिक्षण दुसरीकडे मिळणार नाही आणि हे शिकत असताना तुम्हाला पैसेही मिळतात ज्या लोकांना उद्योजकांची वास्तव जगातील कौशल्ये शिकायची आहेत त्यांच्यासाठी नेटवर्क मार्केटिंग हे वास्तव जगातील व्यावसायिक शाळा आहे असे लेखक सांगतात दुसरे आहे मित्रांचे वर्तुळ ज्यांची स्वप्न आणि मूल्य तुमच्यासारखीच असतात मित्रांनो तुम्हाला हे माहीत आहे का तुमचे उत्पन्न हे तुमच्या पाच खास मित्रांच्या सरासरी उत्पन्ना एवढे असण्याचा कल असतो एकाच प्रकारचे पक्षी थवा करून राहतात हा वापरचार तुम्ही ऐकला असेल अगदी असंच श्रीमंत गरीब आणि मध्यमवर्गीय यांच्या बाबतीतही खरे आहे म्हणजेच श्रीमंत लोकांचे नेटवर्क श्रीमंत लोकांबरोबर गरिबांचे इतर गरीब लोकांबरोबर आणि मध्यमवर्गीय लोकांचे मध्यमवर्गीय लोकांबरोबर नेटवर्क असते नेटवर्क मार्केटिंग तुम्हाला अशा नव्या मित्रांचे जग देते ज्यांची आणि तुमची दिशा व मूल्ये सारखीच असतात नेटवर्क मार्केटिंग व्यवसायात तुम्ही अशा लोकांबरोबर असता जे तुम्हाला श्रीमंत होण्यास मदत करतात तिसरं आहे तुमच्या स्वतःच्या नेटवर्कची शक्ती उत्पादनात सामर्थ्य नसते सामर्थ्य असते ते नेटवर्क मध्ये तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर एक सामर्थ्यवान टिकाव धरू शकणारे आणि वाढत राहणारे नेटवर्क निर्माण करण्यासाठी मार्ग शोधणे ही सर्वात चांगली व्यूवरचना आहे कारण जहाज आणि रेल्वे व्यवसायातील मोठ्या नावांपासून ते सॅम वॉल्टन बिल गेट्स या लोकांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण केली पण त्यासाठी त्यांनी नेटवर्क कसे उभारायचे हे समजून घेतले उदाहरणार्थ सॅम वॉल्टन यांनी कोणतेही उत्पादन केले नाही तर त्यांनी उत्पादित माल विक्री केंद्रापर्यंत पोहोचविणारे नेटवर्क उभे केले बिल गेट्स यांनी संगणक निर्माण केले नाहीत तर त्यांनी संगणक चालवण्यासाठीची ऑपरेटिंग सिस्टीम उभारली म्हणूनच नेटवर्क मार्केटिंग उपयुक्त आहे नेटवर्क मार्केटिंग कंपन्या तुमच्यासारख्या लक्षावधी लोकांना दुसऱ्या कोणाच्या नेटवर्कसाठी आयुष्यभर काम करण्याऐवजी स्वतःचे नेटवर्क उभे करण्यासाठी संधी देतात आपला पुढचा मुद्दा आहे तुमच्या यशस्वी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काय लागेल पहिला आहे निवड शहानपणाने करा तुम्ही जेव्हा स्वतःचा नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय सुरू करणार तेव्हा पुढील प्रश्न स्वतःला विचारा आणि या प्रश्नांबद्दल योग्य शहानिशा करून घ्या पहिला प्रश्न आहे कंपनी कोण चालवत आहे दुसरा प्रश्न आहे कंपनीची कृती योजना यापूर्वी सिद्ध झालेली आहे का तिसरा प्रश्न आहे ही कंपनी व्यावसायिक कौशल्य आणि वैयक्तिक विकास या दोन्हींचा अंतर्भाव तिच्या शैक्षणिक व प्रशिक्षणाचा भाग म्हणून करते का चौथा प्रश्न आहे कंपनीकडे अतिशय मजबूत उच्च दर्जाची आणि अतिशय खपणारी उत्पादन श्रेणी आहे का ज्याबद्दल तुम्हाला विशेष आवड आहे अशा प्रकारे वरील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे तुम्हाला ज्या कंपनीकडून मिळतील त्या कंपनीसोबत तुम्ही तुमचा नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय सुरू करू शकता दुसरं आहे नेटवर्क मार्केटिंगसाठी काय लागते नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला नोकरी सोडण्याची गरज नाही तुम्ही श्रीमंत असण्याची गरज नाही किंवा तुम्ही अति अतिहुशार असण्याचीही गरज नाही तर नेटवर्क मार्केटिंग व्यवसायासाठी तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक असावे लागते योग्य भूमिका लागते आणि दुसरे म्हणजे नेटवर्क मार्केटिंगला वेळ लागतो लेखक सांगतात नेटवर्क मार्केटिंगमध्ये लवकर श्रीमंत व्हा अशी कोणतीही कार्यपद्धती नाही या व्यवसायाचे कार्यक्रम साधे असतात त्यांना वेळ देणे व प्रयत्न करणे आवश्यक असते अप्रत्यक्ष उत्पन्नाचा तो पाया असतो पण तरीही लोक मला विचारतात की किती वेळ लागतो मग लेखक सांगतात पाच वर्ष कारण लवकर श्रीमंत व्हा हा विरोधाभास आहे आणि समृद्ध नातेसंबंध जलदरितीने घडत नसतात खूप मोबदला देणारी कादंबरी एका रात्रीत कधीच लिहिली जात नाही किंवा कोणताही मोठा व्यवसाय एका रात्रीत मोठा होत नाही त्यासाठी वेळ लागतोच हे नेहमी लक्षात ठेवायला हवं मालकम ग्लॅडवेल हे लेखक त्यांच्या आउटलायर्स द स्टोरी ऑफ सक्सेस या पुस्तकात सांगतात की कोणत्याही बाबतीत विशेष निपुण व्हायचे असेल तर त्यासाठी दहा हजार तासांचे कठोर परिश्रम लागतात शाळेत जाणारा मुलगा असताना बिल गेट्स यांनी प्रोग्रॅमिंगवर दहा हजार तास काम केले होते टेनिस खेळातील असामान्य माणूस बोरिस बेकर याने वयाच्या सहाव्या वर्षी खेळायला सुरुवात केली आणि सोळाव्या वर्षी तो मध्ये खेळला दहा हजार तास काम करणे हा नियम सर्वच क्षेत्रात लागू पडतो यामुळे आपण आपल्या क्षेत्रात निपुण होतोच आणि यशस्वीही होतो आठवड्यातील पाच दिवस जर तुम्ही दिवसातील आठ तास काम केले तर तुम्ही दहा हजार तासांचे लक्ष पाच वर्षाच्या पूर्ण वेळ प्रयत्नानंतर मिळवाल लेखक सांगतात मी अजूनही ही पाच वर्षांची योजना उपयोगात आणतो कारण कोणताही नवीन व्यवसाय किंवा नवीन काहीतरी शिकताना आपण बऱ्याचदा चुका करतो त्यानंतर त्या चुकांमध्ये सुधारणा करतो आपल्याला हळूहळू त्या क्षेत्रातील अनुभव येतात या सर्वांसाठी मी स्वतःला पाच वर्षाचा कालावधी देतो असे लेखक सांगतात अशा प्रकारे नेटवर्क मार्केटिंग हा व्यवसाय एकविसाव्या शतकाचा सर्वोत्तम व्यवसाय आहे असे या पुस्तकात दिले आहे रॉबर्ट किओसाकी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या व्यवसायाचे स्वरूप स्पष्ट केले आहे या पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचा मित्रांनो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप 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 आभारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल धन्यवाद